महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या इकडे होणाऱ्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त आणि विषयाआड पद्धतीचा झाले, तर इंस्टाग्राम ट्रेंडिंगवरती सॉंगवरती झाली। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्ही कम्प्लीट शेवटपर्यंत बघा मित्रांनो, आणि अजून पण आपल्या व्हिडिओला लाईक नसेल लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, आणि पुढच्या वेळी तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती पाहिजे तो टॉपिक कमेंट करून नक्की सांगा, त्यावरती 100 व्हिडिओ घेऊन येणार आहे मित्रांनो। तर अशाच पद्धतीचं प्रेम आणि सपोर्ट राहू द्या मित्रांनो, काही विषय नाही। तर आजच्या एडिटिंगचं जे काही मटेरियल असेल ना, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलं आहे, त्याला छोटासा पासवर्ड दिला आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो। तर तुम्हाला सर्वात आधी कळलं अलर्ट बटन ओपन करून घ्यायचं मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला प्रोजेक्ट ऑप्शनवरती क्लिक करून बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेकेपड इम्पोर्ट करून घ्यायचे। इम्पोर्ट केल्यावरती मित्रांनो, बिटमार्क प्रोजेक्ट अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचे। तर तुम्हाला शेकेपड एक जे ते अवघड असणार मित्रांनो, लावताना प्रॉब्लेम येईल, त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत बघा मित्रांनो। मी शेवटला सांगणार आहे की व्हिडिओ कसा म्हणजे शेकेपड एक कसा लावायचा ते सांगणार आहे। तर तुम्हाला हे जे ते ओपन केल्यावर तुम्हाला करायचा प्लस आहे, कारण एमडीमध्ये जाऊन तुम्हाला इथून एक ओरली व्हिडिओ ॲड करून घ्यायचं मित्रांनो। मी इथे ओरली व्हिडिओ आपलं जे असणार आहे ते मी इथे ॲड करून दाखवतो तुम्हाला। तर इथे आपण जे इथे ओरली व्हिडिओ लवकरात लवकर शोधून घेऊ मित्रांनो। ओके, तर बघू शकतो अशा पद्धतीनं हा ओरले व्हिडिओ इथे ॲड करून घ्यायचा 2:25 बीटपासून। अशा पद्धतीनं एक्स्ट्रा पार्ट डिलीट करून घ्यायचं मित्रांनो। डिलीट करून झाल्यावरती मित्रांनो, तुम्हाला फर्स्ट बीटला यायचं प्लस सेकंड आणि मिडम जाऊन इथून लगेच तर एक इमोजी ॲड करून घ्यायचं मित्रांनो। हावाला इमोजी ॲड करायचा मोटरच्या ऑप्शन जाऊन याला छोटं करून घ्यायचं मित्रांनो। अशा पद्धतीने छोटं केल्यावरती याला व्यवस्थित पद्धतीने ते सेट करून घ्यायचं। नंतर तुम्हाला जिथपर्यंत ओरले व्हिडिओ असणार तिथपर्यंत याला ओढून घ्यायचं म्हणजे लांबून घ्यायचं। नंतर काय करायचं मित्रांनो, प्लस सेकंड आणि मिडम जाऊन इथून फर्स्ट बीटपासून जे काही मॉडेलची इमेज असतील तुमच्या गर्लफ्रेंडवरती बनवू शकता मित्रांनो, कशा कोणत्या पण फोटोवरती बनवू शकता, काही विषय नाही। हे जे ते काही इमेज असतील ते 4:5 ऋषीमध्ये व्यवस्थितपर्यंत सर्व इमेज जे ते तुम्हाला ॲड करून घ्यायचे। मी इथे पडापड जे काही इमेज असतील ते पडापड ॲड करून घेतो मित्रांनो। तर तुम्ही पडापड ॲड करून घ्या आणि आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून घ्या मित्रांनो। मी ते पडापड जे काही इमेज असतील ते पडापड ॲड करून घेतो। ओके, तर बघू शकता मित्रांनो, इथे तुम्हाला डबल बेड दिसणार आहे, तिथे बघू शकता मी इमेजेस ॲड करून घेतले, बाकी इमेज ॲड केले नाही, सेम प्रोसेस असणार आणि अवघड पण असं काही नाही मित्रांनो। तर जिथे तुम्हाला डबल बेड दिसत असेल तिथे इमेज वगैरे आपण मोठावाला ॲड करून घेतले, तर त्याला वेगळा शेकेपड लावायचं, ते म्हणजे एकदम विशाळ पद्धतीचा आहे मित्रांनो, त्यामुळे तो आला दुसरा लावायचा, त्यामुळे तुम्ही काय करायचं सर्व इमेज वगैरे व्यवस्थितपणे ॲड करून घेत चला मित्रांनो। नंतर तुम्हाला फर्स्ट बीट पशी यायचं 2:25 बीट पशी यायचं, तिथून इमेज स्टार्ट केले, तिथे आल्यानंतर तुम्हाला प्लस सेकंड आणि मिडियामध्ये जाऊन मित्रांनो इथून तुम्हाला बॉर्डर पेन जी आणि ब्लॅक शॉर्ट पेन जी असणार आहे ती तुम्हाला ॲड करून घ्यायची। तर मी ते तुम्हाला ॲड करून दाखवतो मित्रांनो, तर शोधून घेऊ पहिलं, तर खूप लांब आहे मित्रांनो। तर अशा पद्धतीने ब्लॅक शॉर्ट पेन जी ॲड केल्यावरती याला व्हिडिओची शेवट पण जाऊन लांबून घ्यायची मित्रांनो। अशा पद्धतीने लांबून झाल्या ती व्हिडिओच्या फर्स्टला यायचं आहे, फर्स्टला आल्यानंतर बॅकवरून प्लस सेकंड आणि मिडियामध्ये जाऊन इथून बॉर्डर पेन जी पण तुम्हाला लगेच ॲड करून घ्यायची मित्रांनो। आणि ॲड करून झाल्यावरती तुम्हाला काय करायचं मित्रांनो, आता इथं जे काही तुमच्या इन्स्टा यूट्यूबचे जे काही लोगो असतील ते तुम्हाला ॲडजस्ट करून घ्यायचे मित्रांनो। ते ॲड करायच्यानंतर मोबाईल जे काही अलर्ट मोशन असणार ते हँग होऊन जाते, त्यामुळे तुम्ही आताच ॲड करून घ्या मित्रांनो। नंतर ॲड करून झाल्या सिम्पली तुम्हाला इथे यायचं फर्स्ट बीटपाशी, प्लस सेकंड आणि मिडियामध्ये जायचं मित्रांनो। आणि इथे आल्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, इथं एक पेन जी दिलेली आहे मित्रांनो, अनन्या नावाची जे टेक्स्ट पेन जी असणार आहे बनवून दिलेली आहे, तर ती वाली टेक्स्ट तुम्ही ॲड करून घेत चला मित्रांनो, एकदम जबरदस्त बनवलेली आहे। तर हिला मोटरच्या ऑप्शनचा यूज करून हिला खालती सेट करून घ्यायचं मित्रांनो, जसं हवं तसं तुम्हाला छोटा हवा असेल तर 3 ऑप्शन देऊन मोह असलं तर 1 ऑप्शन देऊन करू शकता। तुम्हाला हे जे व्हिडिओचे शेवटपर्यंत करून घ्यायचं, करून झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला सिम्पली आता बॅक येऊन जायचं। तर अशा पद्धतीने बॅक आले तुम्ही शेकीबोर्ड ओपन करून घ्यायचं मित्रांनो। तुम्ही इम्पोर्ट केला असेल, ओपन करून घेतल्यावरती तुम्हाला काय करायचं मित्रांनो, इथं अशा पद्धतीने पहिल्या इमेजवरती टच करायचं, इथं न जायचं, 3 जाऊन कॉपी फोड करून बॅक यायचं, बॅकवरती मेन बूट मार्क प्रोजेक्ट जे ते ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर फर्स्ट बीट पशी आल्यानंतर तुम्हाला 2 इमेज दिसतील सेम साईड, त्या दोन्ही इमेजवरती टच करून अशा पद्धतीने इकडे पेस्ट करून घ्यायचं मित्रांनो। अशा पद्धतीने इकडून जायचं 3 जाऊन आणि इथे पेस्ट कपीट करून घ्यायचं। तर हे जे ते मोठा इमेज बॅक द्यायचा, 2 इमेज पेस्ट करायचं, शेकीपट जे ते खूप सोपं आहे मित्रांनो। तर तुम्ही तेवढं काय आवड नाही मित्रांनो, तर तुम्ही करू शकता, काही विषय नाही। तर 2 इमेज पेस्ट केले मोठा बॅग द्यायला, 2 इमेज पेस्ट केले मोठा बॅग द्यायचा आणि हे 2 पेस्ट करायचे, अशा पद्धतीने शेवटपर्यंत करायचं मित्रांनो। बाकी तुम्हाला हे डबल बीट दिसत असेल ही मोठीवाली इमेज तुम्हाला बॅग देऊन टाकायचे, म्हणजे 2 इमेज बघायला मिळतो मित्र, इथला 1 इमेजेस आणि इथेला 1 इमेज, हे देते 2 इमेज बॅग द्यायचे, बाकी संपूर्ण शेवटपर्यंत प्रोसेस करून घेतल्यानंतर सेकंड ओपन करून घ्यायचा मित्रांनो। आणि ओपन केल्यावर तुम्हाला 2 इमेजच्या फोटोवरती टच करायचं, इफेक्ट मध्ये 3 जाऊन कॉपी बुट करून बॅग यायचा, बॅगवरती मेन बूट मार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं मित्रांनो। आणि ओपन केल्यावरती इथे बघू शकता मित्रांनो, जे काय आपण मोठी इमेज बॅग दिली होती ही इमेज तुम्हाला
अशा पद्धतीने सिलेक्ट करून पेस्ट कंप्लीट करायचे. तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, प्रत्येक मोठ्यावाल्या इमेजवरती टच करून अशा पद्धतीने पेस्ट करायचं आहे. बाकी तुम्हाला डबल बीटवाले जे इमेज मिळतील मित्रांनो, हा हे जे वाले ते बघू शकता डबल बीटवाले, हे दोन इमेज, हे दोन इमेज तुम्हाला पेस्ट नाही करायचे मित्रांनो. बॅकवर जायचं, बॅकवर ते सेकी बट ओपन करून घ्यायचं आहे. आणि शेकी बेड ओपन केल्यावरती मित्रांनो, जो काही मोठ्या इमेजवरती टच करायचं, इफेक्ट म्हणजे इथे फोटोवरती टच करायचं, इफेक्ट म्हणजे थ्री डॉट जाऊन कॉपी करायचं. हे जे तुम्हाला बघू शकता मित्रांनो, रोटेट होऊन जे ॲनिमेशन येते ना, ते ॲनिमेशन शेकी पेडमध्ये नाही मित्रांनो, तो आपला स्वतः क्रिएट करावा लागेल. तर त्यासाठी सिम्पली कॉपी पेट करून तुम्हाला बॅकवर जायचं मित्रांनो. बॅकवर मी तुम्हाला प्रोसेस सांगत असतो. बॅकवर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, इथे येऊन जायचं, जे आपला मोठा इमेज असणार आहे इथे यायचं मित्रांनो. इथे बघू शकता तुम्हाला फोटोवरती टच करून घ्यायचं. फोटोवरती टच केल्यानंतर तुम्हाला अप्सरा ती काय करायचं मित्रांनो, या इथे बघू शकता मी सांगतो मित्रांनो, तुम्हाला मूव अँड ट्रान्सफरचे ऑप्शनमध्ये आल्यानंतर तुम्हाला काय करायचं, या रोटेटच्या ऑप्शनमध्ये यायचं. रोटेटच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर अगोदर तुम्हाला फोटोला रोटेट करून घ्यायचं, म्हणजे 122 पर्यंत करून घ्यायचं रोटेट. ओके, येतं 122 फोटोला रोटेट करायचं. येते एक प्लस की द्यायची, थोडंसं समोर यायचं मित्रांनो, अशा पद्धतीने थोडंसं समोर आल्यानंतर इथे प्लस की देऊन आज तुम्हाला येतात इथे 40-45 पर्यंत करून घ्यायचं. नंतर तुम्हाला काय करायचं इथे अशा पद्धतीनं येते एक प्लस की देऊन अशा पद्धतीनं करून घ्यायचं मित्रांनो 0% रेट. तर अशा पद्धतीने हे जे ती आपलं जो इमेजचा ॲनिमेशन असणार आहे ते अशा पद्धतीने क्रिएट होऊन जाणार. त्यावरती तुम्हाला फोटोवरती टच करायचं, इफेक्ट म्हणजे थिन डॉट जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा. हे जे प्रोसेस जे तुम्हाला इकडं पण पुन्हा करून घ्यायचे मित्रांनो, मी तुम्हाला करून दाखवतो पुन्हा एकदा. तर समजण्यासाठी त्या फोटोवरती टच केल्यानंतर मॉनिटरचे ऑप्शन जायचं, इथे रोटेटचे ऑप्शन जाऊन तुम्हाला काही अधिक फोटो रोटेट करून घ्यायचा. अशा पद्धतीने रोटेट केल्या ते प्लस की द्यायची म्हणजे फर्स्टला. नंतर जर समोर येऊन येते एक प्लस की द्यायची मित्रांनो, आणि याचा रोटेट जे आहे ते तुम्हाला 45 पर्यंत करायचा. नंतर तिथे यायचं मित्रांनो थोडंसं लास्टला, इथे येऊन अशा पद्धतीने 0% करून घ्यायचं. याचा बघू शकता 0% केलेला आहे. तर अशा पद्धतीने हे जे ते इमेजचा ॲनिमेशन होऊन जाईल, आणि इफेक्टवरती टच करून इफेक्ट म्हणजे पेस्ट इफेक्ट करून जायचं. तर अशा पद्धतीने हे जे ते आपल्या इमेजचा इफेक्ट जे ते क्रिएट झालेलं आहे. तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, आता हे जे ते संपूर्ण प्रोसेस झाल्यावरती जे काही तुमचा आजचं स्टेटस आहे तुमचं बनवून रेडी झालेलं आहे मित्रांनो, फक्त सेव करण्यासाठी सेटिंगच्या बाजूला स्नॅपचे आयकॉनवरती टच करून घ्यायचं आहे, आणि खाली एक्सपोर्ट बटनावरती टच करून जे काही तुमचा आजचं स्टेटस असेल तुमच्याकडे सेव करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला जरा इंटरेस्टिंग वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून बाकी बेल आयकॉन फॉलोअर सेट करा. अशा पद्धतीने नवीन आणि जबरदस्त व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलची डेली बघायला मिळेल, त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि हो मित्रांनो, पुढच्या व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती पाहिजे तो टॉपिक कमेंट करून सांगा, त्यावरती 100 व्हिडिओ घेऊन मित्रांनो. आजच्या व्हिडिओ भेटवेल कारण आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ म्हणजे तोपर्यंत जय महाराष्ट्र.